जीडपीटीवी पाळडोहा मैं संवाददाता दिव्या रावल केंद्रे कैमरामैन रोहित पवार। तो आज जिला परिषद उच्च प्राथमिक पाठशाला को मिलने के लिए कुछ लोग आए हैं, तो हम उनके अनुभव जान लेते हैं। नमस्कार सर। नमस्कार सर, आपका पूरा नाम? मैं धनंजय चापले। सर आप क्या करते हो? जिला शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपुर इथे वरिष्ठ अधिवक्ता या पदावर मी कार्यरत आहे। सर मुलांचा जो शैक्षणिक विकास आहे तो करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने एकाच वर्षामध्ये खूप वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत, तर यामुळे मुलांचा शैक्षणिक विकास होऊ शकतो? नक्कीच, कारण प्रत्येक कार्यक्रम हा विकासासाठीच तयार केलेला असतो। प्रत्येक उपक्रमाच्या मागे मानसशास्त्रीय आणि पेडोलॉजिकल पार्श्वभूमी असते। त्याच्यामुळे शासनातर्फे सुरू केलेले सगळे जे उपक्रम आहेत ते विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणारेच आहेत असं मला वाटतं। सर नुकताच नवा उपक्रम सुरू केलेला आहे सेल्स, हा नवा उपक्रम सुरू केला आहे, याविषयी आपण काही सांगू शकता का? स्लॅश म्हणायचं आहे स्लॅश। हा हा स्टेट लेवल अचीवमेंट सर्वे असतो आणि प्रत्येक शासनाल मग केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल तर त्याला आपल्या राज्याची किंवा देशाची शैक्षणिक सद्यस्थिती काय आहे हे समजून घ्यावं लागतं आणि त्यानुसार मग शैक्षणिक उपक्रम दिले जातात किंवा त्याकरता लागणारा जो फंडिंग असतो तो फंडिंग पण दिला जातो। आणि स्लॅश किंवा न्यास सारख्या ज्या चाचण्या आहेत या चाचण्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत असतात, म्हणजे विद्यार्थ्यांनी क्षमतांवरती आणि ज्या काही अध्ययन निष्पत्ती असतात त्याच्यावरती त्यांनी किती प्रभुत्व मिळवलेलं आहे तर ते प्रभुत्व तपासण्यासाठीच्या असतात। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मागे असतात तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना करता येईल, कोणते उपक्रम राबवता येईल, कोणत्या साधनांचा वापर करता येईल, याकरता हे सर्वे फारच मोलाची भूमिका बजावतात असं मला वाटतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे। सर तुम्हाला या शाळेवर येऊन व या शाळेला भेट देऊन कसं वाटलं? खूप खूप आनंद झाला, कारण ही शाळा 365 दिवस चालणारी शाळा आहे। सातत्याने अध्ययनरत राहण्याची प्रक्रिया या शाळेमध्ये घडून येते। या शाळेच्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे की आपण म्हणजे जी शिक्षणाची प्रोसेस आहे म्हणजे आपण पूर्णवेळ विद्यार्थी असतो म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, आणि आज तुम्ही शाळेत असतानासुद्धा एकही रजा न घेता पूर्ण दिवस अभ्यासासाठी काम करता, शिकण्यासाठी काम करता, हे खूप मोठं आहे, खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे इथे येऊन मला खूप खूप आनंद झालेला आहे। सर आपण या जेपीटीव्ही पांडवाच्या माध्यमातून पूर्ण विद्यार्थ्यांना व शिक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश एवढाच की आपण विद्यार्थी देशामध्ये आपलं कामच मुळात शिकण्याचं असतं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान कसं आत्मसात करता येईल, जास्तीत जास्त कौशल्य कसे आत्मसात करता येईल, आपला सर्वांगीण विकास कसा होईल याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यासोबतच शिक्षकांनी पण की मला जी नेमून दिलेली भूमिका आहे म्हणजे ज्ञानदानाचं पवित्र कार्य मला करायचं आहे, सोबतच विद्यार्थ्यांचा विकास मला साधायचा आहे आणि विद्यार्थी विकासासाठीच मला काम करायचं आहे, तर हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर शिक्षकांनी काम केलं तर नक्कीच शिक्षणाची प्रक्रिया आणखी उंचावेल असं मला वाटतं। धन्यवाद सर, छान वाटलं तुमच्यासोबत बातचीत करून। तर मी संवाददाता दिव्या राहुल केंद्रे, कॅमेरामॅन रोहित पवार, जेडपीटीव्ही पाळडोहा।